नमस्कार, आज अधिक अश्विन शुक्ल सप्तमी शके 1942 मी चित्रा रानडे सादर करत आहे ठाणे वार्ता। ठळक घडामोडी, ठाण्यामध्ये काल रात्री तुफानी पाऊस, रात्रभरात 164 मिलीमीटर पावसाची नोंद। भिवंडीतील झिलानी इमारत दुर्घटनेत 40 जण मृत, आणखी काही जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची शंका। आणि मेट्रोचं काम करताना 600 मीटर व्यासाची जलवाहिनी फुटल्यामुळं काही भागाचा पाणीपुरवठा दुरुस्तीचं काम पूर्ण होईपर्यंत ठप्प। आम्हाला फेसबुक आणि यूट्यूबवर फॉलो करायला विसरू नका। तर पाहूया ठळक घडामोडी विस्तृतपणे, पण काही क्षणातच। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीम वर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा। यासाठी आमचं ऍप डाउनलोड करा। श्री स्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी। ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटकं याचा आनंद घर बसल्या। पहा श्री स्थानक वाहिनी, आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्री स्थानक वाहिनी। ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या। ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाण्यामध्ये काल रात्री तुफानी पाऊस झाला असून गेल्या 24 तासात ठाण्यामध्ये 169 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। यापैकी रात्री 10:30 पासून सकाळी 8:30 पर्यंत यातील 164 मिलीमीटर पाऊस झाला आहे। या तुफानी पावसामुळं सखल भागात पाणी साचल्याचे प्रकार घडले। काल सकाळपासूनच ढगाळ वातावरण होतं आणि कधीही पावसाची शक्यता होती, पण रात्री उशिरा पावसानं हजेरी लावली। रात्री 11:30 ते 12:30 या 1 तासात 45 मिलीमीटर पाऊस झाला। त्यानंतर 12:30 ते 1.5 मिलीमीटर, 1.5 ते 2.5 41 मिलीमीटर, 2.5 ते 3.5 या वेळेत 16 मिलीमीटर, तर नंतरच्या म्हणजे 4:30 ते सकाळी 8:30 पर्यंतच्या 4 तासात जवळपास 20 मिलीमीटर पाऊस झाला। या पावसानं अनेकांच्या घरात पाणी शिरलं होतं, काहींच्या घरात तर अगदी गुडघाभर पाणी पाहायला मिळत होतं। या पावसानं सर्वसामान्य माणसाचे चांगलेच हाल झाले। ठाण्याच्या पूर्व भागातही असंच अनेकांच्या घरात पाणी शिरलं होतं। एकीकडे जोरदार पाऊस असतानाच दुसरीकडे माजिवडा इथे एक जलवाहिनी फुटल्यामुळं सर्वत्र पाणीच पाणी झालं होतं। माजिवडा नाका परिसरात मेट्रोचं काम सुरू असून हे मेट्रोचं काम सुरू असताना JCB चा धक्का लागून जलवाहिनी फुटली, यामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी वाहण्यास सुरुवात झाली। पावसाचं पाणी कमी असताना जलवाहिनी फुटल्यामुळं सर्वत्र पाणीच पाणी दिसत होतं। 600 मिलीमीटर व्यासाची ही जलवाहिनी असून मेट्रोच्या कामासाठी जमीन खणली जात असताना ही जलवाहिनी फुटली। जलवाहिनी फुटल्यानंतर काही काळानं पाणीपुरवठा बंद करण्यात आला। महापालिकेनं त्वरित धाव घेऊन ही फुटलेली जलवाहिनी दुरुस्त करण्याचं काम हाती घेतलं आहे। मात्र यामुळं आज संध्याकाळपर्यंत वसंत विहार, सिद्धांचल, गावणबाग, शिवाईनगर, गांधीनगर या भागाचा पाणीपुरवठा ही जलवाहिनी दुरुस्त होईपर्यंत बंद राहणार आहे। आमदार संजय केळकर यांनी पाण्यासाठी केलेल्या पाठपुराव्यामुळं आता लाखो नागरिक पाण्याच्या समस्येपासून मुक्त होणार आहेत। ठाणे महापालिकेनं पाणी पुरवठ्यासाठी ठिकठिकाणी जलकुंभ उभारले होते, पण हे जलकुंभ पूर्ण क्षमतेनं भरले जात नव्हते। महापालिकेकडे असलेल्या पंपांची क्षमता कमी असल्यामुळं अनेकांना पाणी समस्येला तोंड द्यावं लागत होतं। आमदार संजय केळकर यांनी महापालिकेकडे अधिक क्षमतेचे 5 पंप खरेदी करण्यासाठी पाठपुरावा केला। महापालिकेनं 4.5 कोटींचे पंप खरेदी केले असून 15 वर्षापूर्वीचे जुने पंप बदलण्याचं काम सुरू केलं आहे।
आमदार संजय केळकर यांनी त्या कामाची पाहणी केली. यामुळे आरमॉल, काव्यधारा, ढोकाळी आणि हायलँड येथील जलकुंभ पूर्ण क्षमतेनं भरतील आणि यामुळे या भागातील बाळकुंभ, ढोकाळी, मनोरमा नगर, हायलँड पार्क, हायलँड रेसिडेन्सी, कल्पवृक्ष सोसायटी, निळकंठ व्हॅली, ढोकाळी गाव, काव्यधारा सोसायटी, श्रुती सोसायटी, अभंग पार्क, श्री स्वामी कृपा सोसायटी, सिद्धेश्वर गार्डन, प्राईड पार्क, रुणवाल गार्डन सिटी, एनजी रेसिडेन्सी, विराज सोसायटी, कोलशेत खालचा गाव, राममारुती नगर, शिवाजी नगर या परिसरातील नागरिकांना नियमित आणि मुबलक पाणीपुरवठा मिळू शकणार आहे. भिवंडी इमारत दुर्घटनेचा आपत्ती मदत आणि पुनर्वसन विभागाचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी घटनास्थळी भेट देऊन आढावा घेतला. तसंच भिवंडी पालिका आयुक्त पंकज आशिया आणि प्रांत अधिकारी तसंच NDRF टीमच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. इमारत कोसळण्यामागचं नेमकं कारण काय आहे हे त्यांनी जाणून घेतलं. मृतांच्या कुटुंबाला 4 लाख रुपयांची मदत करण्यात येणार असून जखमींना 50,000 रुपये मदत त्यांनी यावेळी जाहीर केली. शिवाय इमारत कोसळण्यामागे जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर नक्कीच कारवाई करण्यात येईल असंही त्यांनी स्पष्ट केलं. नोटीस देऊनही इमारत रिकामी का केली नाही याचीही चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे असं त्यांनी सांगितलं. इमारतीच्या तळमजल्यावर यंत्रमाग असल्यानं त्याच्या व्हायब्रेशनमुळं हा प्रकार घडला का, या इमारतीमध्ये ड्रेनेजची व्यवस्था व्यवस्थित नसल्यानं इमारत कोसळली आहे का, या सर्व गोष्टींची चौकशीही केली जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं. भिवंडी इमारत दुर्घटना संदर्भात मंत्रिमंडळ बैठकीत योग्य तो निर्णय घेण्यात येईल. सध्या बिल्डरवर गुन्हा दाखल करण्यात आला असून लवकरच अटक होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. शहरातील अनधिकृत आणि धोकादायक इमारतींचा प्रश्न गंभीर असल्यानं त्यांच्या विकासाबाबत निर्णय घेणं गरजेचं असून वाढीव चटई क्षेत्र मंजूर करणं, पुनर्वसनाची व्यवस्था करणं याबाबत लवकरच निर्णय घेणार असल्याची घोषणा विजय वडेट्टीवार यांनी केली. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीम वर क्लिक करा आणि अगदी मोबाईल वरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ऍप डाउनलोड करा. आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा. ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराई पासून मुक्तता मिळवा. डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यान पिढ्यांचं जिवाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल. आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीचीही सुविधा. डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वे पथ, ठाणे. 65 वर्षांची निरंतर सेवा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रात माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम सुरू असून ही मोहीम यशस्वीरित्या राबवण्यासाठी उत्तम अंमलबजावणी करण्याचे निर्देश प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी रुपाली सातपुते यांनी दिली. जिल्हा परिषदेचे विविध विभागाचे खाते प्रमुख, मोहिमेचे संपर्क अधिकारी, तालुक्याचे गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी यांची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे त्यांनी आढावा बैठक घेतली. कोविडवर नियंत्रण मिळवण्यासाठी मुरबाड, अंबरनाथ, कल्याण, भिवंडी, शहापूर तालुक्यात मोहीम राबवण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी तालुक्यातील लोकप्रतिनिधींच्या हस्ते मोहिमेचं उद्घाटन करण्यात आलं होतं. या मोहिमेचा पहिला टप्पा 15 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर पर्यंत असणार आहे. या मोहिमेचे संशयित कोविड तपासणी उपचार, अतिजोखमीच्या व्यक्ती ओळखून त्यांना उपचार आणि कोविड प्रतिबंधासाठी आरोग्य शिक्षण, रुग्णांचे गृहभेटीद्वारे संरक्षण, आरोग्य शिक्षण आदी प्रमुख उद्दिष्ट आहे.
ग्रामीण भागात 33 प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेत आरोग्य विभागामार्फत घरोघरी जाऊन नागरिकांचं सर्वेक्षण करण्यात येत आहे. यासाठी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. या पथकात आरोग्य कर्मचारी, आशा, अंगणवाडी कार्यकर्त्या, स्थानिक स्वयंसेवक यांचा समावेश आहे. कल्याण डोंबिवलीचे माजी महापौर आणि ज्येष्ठ नगरसेवक राजेंद्र देवळेकर यांचं आज निधन झालं. ते 53 वर्षांचे होते. गेले काही दिवस ते करोनाने आजारी होते. करोनावर मात केल्यानंतर अन्य काही उपचारांसाठी ते रुग्णालयात दाखल होते. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी 2 दिवसांपूर्वी देवळेकर यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. मात्र देवळेकर यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. ठाण्यात काल कोरोनाचे 322 तर जिल्ह्यात 1388 नवे रुग्ण सापडले असून दिवसभरात 33 जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात सद्यस्थितीत 18101 कोरोनाग्रस्त उपचार घेत असून आतापर्यंत 4205 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 1,39,353 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. एकूण 1,61,659 पॉझिटिव्ह रुग्ण आतापर्यंत नोंदवले गेले आहेत. ठाणे महापालिका क्षेत्रात सध्या 3,658 रुग्ण उपचार घेत असून 28,925 करोना रुग्ण बरे झाले तर 942 जणांचा मृत्यू झाला. कल्याण डोंबिवलीमध्ये 4,859 रुग्ण उपचार घेत असून 33,829 बरे झाले तर 780 जणांचा मृत्यू झाला. ठाणे ग्रामीणमध्ये 2,415 रुग्ण असून 10,165 बरे झाले तर 379 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला. भिवंडीतील जिलानी इमारत दुर्घटनेतील मृतांची संख्या आता 40 झाली आहे. 2 दिवसापूर्वी पहाटेच्या सुमारास 45 वर्ष जुनी ही तळ अधिक 3 मजल्याची इमारत पडली होती. यामध्ये आत्तापर्यंत 40 जणांचा मृत्यू झाला असून 25 जखमींना सुखरूपपणे बाहेर काढण्यात यश आलंय. गेले 2 दिवस या इमारतीचा ढिगारा उपसण्याचं काम सुरू आहे. पावसामुळे यामध्ये काही काळ अडथळा आला असला तरी TDRFची पथकं ढिगारा उपसण्याचं काम करत आहेत. काल निधा शेख, शबनम शेख, सोएब शेख, साकिर अन्सारी, हसनेल अन्सारी, अन्सारी हनीफ, फरीदा खान, आरिफा खान, मोमिना शेख, परवीन कुरेशी, मरियम कुरेशी, फरीदा खान, पलक खान आणि फराह खान यांचा मृत्यू झाला आहे. या इमारतीचा ढिगारा उपसण्याचं काम सुरू असून यामध्ये आणखी काही रहिवासी अडकले असण्याची भीती व्यक्त होते. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. ठाणेवार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणेवार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. ठाण्यामध्ये काल रात्री तुफानी पाऊस, रात्रभरात 164 मिलीमीटर पावसाची नोंद. भिवंडीतील जिलानी इमारत दुर्घटनेत 40 जण मृत, आणखी काही जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची शंका. आणि मेट्रोचं काम करताना 600 मीटर व्यासाची जलवाहिनी फुटल्यामुळं काही भागाचा पाणीपुरवठा दुरुस्तीचं काम पूर्ण होईपर्यंत ठप्प. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी पाहायची राहून गेल्यास आपण ठाणेवार्ता.in या आमच्या संकेतस्थळाला अथवा आमच्या फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनेलला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात फक्त श्री स्थानक वाहिनीवर. धन्यवाद.